आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. दिनेश सिंग विठ्ठल सिंग शीतल यांनी शासकीय रुग्णालयातील जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी तथा अधिष्ठाता यांच्याविरुद्ध राज्य माहिती आयुक्त पुणे यांच्याकडे वेळेत माहिती न दिल्याबद्दल अपील दाखल केले होते. या अपिलात राज्य माहिती आयुक्त पुणे खंडपीठाचे संभाजी सरकुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना 25,000 दंड थोटावला आहे व दिनांक 12 जून 2019 रोजी आयोगासमोर समक्ष हजर राहण्याचा आदेश दिला आहे, असे अपिलार्थी दिनेश सिंग विठ्ठल सिंह शीतल यांनी वृत्तदर्पणशी बोलताना सांगितले. माझे वडील विठ्ठल सिंग हे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे कक्षसेवक या पदावर कामावर होते. 2006 रोजी निधन झाले. त्यांच्या जागेवरती मला अनुकंपाखाली नोकरी मिळण्यासाठी मी वारंवार हेलपाटे मारून नुकसान भरपाईसाठी अर्ज करून निवेदन करून सुद्धा काही भेटले नाही. मला माहिती अधिकाराखाली जोडपत्रामध्ये जनमाहिती अधिकारी तत्कालीन क्षीरसागर यांनी मला माहिती न दिल्यामुळे मी प्रथम अपील दाखल केलं होतं. तत्कालीन रजिस्ट्रार राजाराम पवार यांनी पण सुद्धा माहिती दिली नाही आणि निकाली काढलेले सुद्धा नाही. मी द्वितीय अपील माहिती आयुक्त खंडपीठ पुणे यांच्याकडे दाखल केल्यानंतर 8 फेब्रुवारी 2019 रोजी सुनावणी होऊन आदेश पारित केले की मला माहिती अधिकाऱ्याकडे माहिती मिळणे जोडपत्राप्रमाणे आणि जनमाहिती अधिकाऱ्यांनी मला माहिती अधिकाऱ्यापासून वंचित ठेवले म्हणून त्यांना 25,000 रुपये दंड व शास्ती केले. मला माहिती अधिकाऱ्याला माहिती न मिळाल्यामुळे मला वंचित ठेवल्यामुळे हे सिद्ध झाल्यामुळे जामकर प्रशासकीय अधिकारी यांना 25,000 रुपये शास्ती व दंड ठोठवलेले आहे आणि तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर राजाराम पवार आणि सुनील घाटे यांनी पण कसूर केली हे सिद्ध झाल्यामुळे त्यांना विभागीय चौकशी व शिस्तभंगाची विषय कारवाई करण्याचे आदेश पारित केलेले आहे.